बातमी पुण्यातून, पुण्यातील प्रभागांची रचना तर आता पुन्हा नव्याने करावी लागणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या अहवालामुळे निवडणुका लांबणीवर पडणार आहेत का असा सवाल उपस्थित होतो आहे. फुरसुंगी आणि उरुळी देवाची गावे वगळल्याने एक प्रभाग कमी होणार असल्याचा महापालिकेने राज्य निवडणूक आयोगाकडे अहवाल पाठवला आहे. तर महापालिकेच्या या अहवालामुळे नव्याने प्रभाग रचना करावी लागणार, त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. पुणे महापालिकेतील फुरसुंगी आणि उरुळी देवाची गावे वगळून नवीन नगर परिषद करण्यात आल्याने अहवाल सादर करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता पुणे जिल्ह्यातील ही बातमी, पुणे पालिकेच्या अहवालामुळे आता पुन्हा रचना करावी लागणार का हे पाहणं महत्वाचं आहे. पुण्यातील प्रभागांची रचना पुन्हा नव्याने करावी लागणार असल्याची चर्चा सुरू आहे. पुणे पालिकेच्या अहवालामुळे निवडणूक लांबणीवर पडणार असल्याचा सवाल उपस्थित होतोय. शक्यता तशी वर्तवण्यात आलेली आहे, प्रभागांची रचना पुन्हा नव्याने करावी लागणार आहे. फुरसुंगी आणि उरुळी देवाची गावे वगळल्याने एक प्रभाग कमी होणार असल्याचा महापालिकेने राज्य निवडणूक आयोगाकडे अहवाल पाठवलाय. महापालिकेच्या या अहवालामुळे नव्याने प्रभाग रचना करावी लागणार आहे, त्यामुळे पुणे महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते. आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम. रोहन, या संदर्भातला अधिकचा तपशील. नक्कीच, खरं तर पुण्यातील प्रभागांची रचना जी आहे ती आता तिसऱ्यांदा पुन्हा एकदा नव्याने करावी लागणार आहे. कारण का मागील दोन वर्षांमध्ये, तीन वर्षांमध्ये यापूर्वीच दोन वेळा बदल केलेले आहेत. पहिल्यांदा समाविष्ट गावे नव्याने पुणे महानगरपालिकेमध्ये जे आहे ते समाविष्ट झालेली होती, आणि आता फुरसुंगी आणि उरळी देवाची हे दोन गावं जे आहेत ते पुणे महानगरपालिकेतून काही महिन्यांपूर्वी राजकीय दबावामुळे जी आहे ती कमी करण्यात आलेली होती, आणि त्यामुळे जवळपास एक ते दोन प्रभाग जे आहेत ते कमी होऊ शकतात. आणि त्यामुळे आता नवीन निवडणुका होण्याच्या पूर्वी जी आहे ती प्रभाग रचना पुन्हा नव्याने करावी लागेल, आणि नव्याने प्रभाग रचना झाल्यानंतर जी आहे ती पुणे महानगरपालिकेची निवडणूक होईल. त्यामुळे पुढचे 7 ते 8 महिन्यापर्यंत तरी निवडणुका होत आहेत की नाही याची काळजी जी आहे, साशंकता जी आहे ती पुणेकरांना लागलेली पाहायला मिळते. त्यामुळे आता लवकरात लवकर सरकार स्थापन झाल्यानंतर कधी प्रभाग रचना होते आणि कधी निवडणुका होत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. प्रज्ञा जी, रोहन असेच जोडलेले राहा, पुढच्याही बातमीवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे.